बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शेती आणि शेतकरी यांचा सन्मान व्हावा मालाला योग्य भाव मिळावा यासाठी गल्ली पासून दिल्लीपर्यंत आंदोलन चर्चा केली जाते मात्र बळीराजाच्या घामाला आजही योग्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कांदा कापूस कोबी यांच्या पडलेल्या दरामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांची पिकं कवडीमोल दरानं विकली जाऊ लागल्यानं बळीराजासमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा राहिलाय शिरोळ गावात एका शेतकऱ्यानं राब राब राबून पिकवलेल्या वांग्याला बाजार समितीमध्ये चक्क सत्तावीस पैसे प्रति किलो दर मिळालाय पगार आणि दंड अशी अवस्था आंदोलन झाली समित्या नेमल्या सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या हिताची भाषा बोलतात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याची ओंजळ आजही रिकामी असल्याची वस्तुस्थिती आहे शिरोड गावातील विक्रमसिंह बापूसाहेब जगदाळे या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर शेतीमध्ये वांगी लावली खत ठिबक सिंचन औषध फवारणी मजूर कामगार असा सर्व खर्च केल्यानंतर त्यांनी टेम्पोतून वांगी पेठवडगाव बाजार समितीमध्ये आणली इथल्या एका दुकानामध्ये वांगी सौद्यासाठी लावली होती लिलावामध्ये वांग्याचा दर खाली आला आणि दोनशे सदतीस किलो वांगी फक्त पाचशे ब्याण्णव रुपयांमध्ये विकली गेली त्यामध्ये टेम्पोचं वाहतूक भाडं चारशे चौऱ्याहत्तर रुपये आणि बावन्न रुपये हमाली वजा करून विक्रमसिंह जगदाळे यांच्या हातात सहासष्ट रुपये टेकवण्यात आले दोनशे सदतीस किलो वांगी विकून हातात केवळ सहासष्ट रुपये आल्यामुळं डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ जगदाळे यांच्यावर आली सत्तावीस पैसे प्रति किलो वांगी विकली आता वांग्याच्या उत्पादनासाठीचा खर्च काढायचा कसा असा प्रश्न विक्रमसिंह जगदाळे यांच्या समोर आहे एक मार्च दोन हजार तेवीस रोजी माझी दोनशे सदतीस किलो वांगी वडगाव बाजार समितीला पाठवली होती त्याची मला काल रिसिट मिळाली ती रिसिप्ट बघताच धक्का बसला कारण त्याची टोटल अमाऊंट झाली पाचशे ब्याण्णव रुपये दोनशे सदतीस किलोची त्यातून भाडं व वजा चारशे चौऱ्याहत्तर आणि हमाली बावन्न रुपये असे एकूण चारशे पाचशे सव्वीस वजा करून मला एकूण पट्टी आली सासष्ट रुपये आणि प्रत्यक्षात जर आपण बघायला गेलो बाजारात जर गेलो तर आज तीस ते चाळीस रुपये शिवाय वांगी किलो मिळत नाहीत मला पर किलो पडली वांगी सत्तावीस पैशाप्रमाणे मला पट्टी मिळाली सत्तावीस पैसे किलो इथं काही वेळेला भाजीचा दर भुईसपाट होतो काही वेळेला कोथिंबीर कवडी मोल भावानं विकली जाते आता वांग्याची परिस्थितीही तशीच झाल्यानं जगदाळे हवालदिल झालेत किरकोळ बाजारात पंचवीस ते तीस रुपये प्रमाण वांग्याचा दर असताना होलसेल बाजारातच शेतकऱ्याला नुकसान का सोसावं लागतंय हा प्रश्नही सध्या अनुत्तरितच आहे